माळातालुक्यातील मौजे परिदे गावातील अतिक्रमण त्वरित हटवण्यासंबंधी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। ते तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी शिवसाहेबांच्या ऑफिससमोर धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेलो आहे। गावामध्ये गेल्या 15-20 दिवसापूर्वी जे गावठाणामध्ये जे अतिक्रमण होतं त्यामध्ये भरपूर अतिक्रमण असतानासुद्धा काही ठराविक लोकांचं सिलेक्टेड लोकांचं या ठिकाणी अतिक्रमण पाडून त्यांचं आर्थिक आणि सर्व प्रकारचे नुकसान या ठिकाणी ग्रामपंचायतीने केल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतच्या विरोधात त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच आणि संपूर्ण बॉडी यांच्यावर कायदेशीर कारवाई या ठिकाणी करण्यात यावी। त्याचप्रमाणे 2 वर्ष झालं ग्रामपंचायत नवीन बॉडी अस्तित्वात येऊनसुद्धा एकही ग्रामसभा या ठिकाणी न घेता जो काय कारभार त्यांनी केलेला आहे चुकीच्या पद्धतीने त्याची संपूर्ण खातेनिहाय चौकशी या ठिकाणी करण्यात यावी आणि सर्व जे गावामध्ये अतिक्रमण आहे ते आमचं म्हणणं आहे की ते सर्वच पाडण्यात यावं। यासाठी पण रितसर अधिकारी कोण येईल त्यांनी आमची मागणी या ठिकाणी मान्य करावी किंवा किती दिवसात ते कारवाई या ठिकाणी ग्रामसेवक सरपंच आणि बॉडीवर करतात त्याचं लेखी आश्वासन या ठिकाणी देण्यात यावं। त्याशिवाय आम्ही इथून ग्रामस्थ या ठिकाणून उठणार नाही असं आमच्या सर्व ग्रामस्थांचं एकमुखानं ठरलेलं आहे। नसतानासुद्धा ते अतिक्रमण काढलं गेलेलं आहे आणि खाजगी जागेतलंसुद्धा त्यांनी उद्ध्वस्त असं केलेलं आहे। बेरोजगार लोक आमचे युवक रस्त्यावरती आलेले आहेत तरी चालू सरपंचावरती आणि ग्रामसेवकावरती कारवाई व्हावी या आणि त्याची सखोल अशी कलेक्टर साहेबांनी चौकशी करावी। जोपर्यंत ही पूर्ण चौकशी होत नाही आणि आमच्या पूर्ण या ग्रामस्थांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे धरणं आंदोलन कसल्याही परिस्थितीत सोडणार नाही। आणि आम्ही आज सकाळपासून 50-100 लोक इथे येऊन बसलो आहे पण आमची कुठलीही अद्यापपर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यानं चौकशी केलेली नाही किंवा कुठलंही काही केलेलं नाही। आम्ही आजचा एक दिवस वाट बघू, उद्या वाट बघू, नसेल तर आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा सुद्धा आज मी या न्यूज चॅनलच्या मार्फत माध्यमातून त्यांना इशारा देतो आहे। तर लवकरात लवकर त्यांनी येऊन पूर्ण काय ती चौकशी करावी आणि ग्रामसेवकाला निलंबित करावं आणि आहे ती ग्रामपंचायतीची बॉडी बरखास्त करावी आणि त्या जागेवरती येऊन पूर्ण चौकशी करावी काय त्यांनी जो अन्याय केला आहे त्या अन्यायधारक लोकांना न्याय मिळावा या संदर्भात आम्ही सोलापूर शिवच्या समोर धरणे आंदोलन केले। आम्हाला जर आज उद्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विचारणात गेलं नाही तर आम्ही कुठल्याही पद्धतीत आत्मदहन केल्याशिवाय इथून हे सोलापूर सोडणार नाही असा आम्ही एक ठाम निर्णय घेतला आहे। तर मी एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।